नमस्कार, आपल्या मराठी पुणे किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण रेशनच्या तांदळापासून कारवारी पद्धतीचे अगदी पातळ कुरकुरीत डोसे कसे तयार करायचे ते बघणार आहोत. त्यासोबत ओल्या नारळाची चटणी आणि हिवाळ्यामध्ये पीठ कसं फर्मेंट करायचं ते देखील बघणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. डोसे बनवण्यासाठी मी इकडे रेशनचा तांदूळ वापरलेला आहे. तुमच्याकडे जर रेशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही जाड तांदूळ जो आहे तो घेऊ शकता. आता हा जो तांदूळ आहे तर तो स्वच्छ निवडून घ्यायचा. ज्या वाटीने मी डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी 3 वाट्या हा तांदूळ मोजून घेतलेला आहे आणि 1 वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. डाळ आणि तांदूळ जे आहे तर ते दोन्ही एकत्र करून घ्यायचे आणि आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपण हे डाळ आणि तांदूळ जे आहे तर ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. आपण घेतलेलं जे प्रमाण आहे तर ते अगदी योग्य आहे, यामुळे आपले डोसे जे आहे तर ते कुरकुरीत होणार आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपण हे 5 ते 6 तास भिजत ठेवणार आहोत. 5 ते 6 तासांनंतर बघा आपले डाळ आणि तांदूळ जे आहेत तर ते मस्त भिजलेले आहेत. आता आपल्याला 1 वाटी आपण जे कांदे पोहे करण्यासाठी पोहे वापरतो तो ते पोहे घ्यायचे आहेत. पोह्यांमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून हे पोहे भिजत ठेवायचे आहे. पोहे भिजेपर्यंत आपण आपले भिजलेले जे डाळ आणि तांदूळ आहे तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असे वाटून घेणार आहोत. डाळ आणि तांदूळ भिजवलेलं जे पाणी आहे तर ते फेकून न देता आपल्याला तेच पाणी डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी वापरायचं आहे. भिजवलेलं पाणी वापरल्यामुळे आपलं जे बॅटर आहे तर ते छान फर्मेंटही होतं. आता आपले पोहे देखील मस्त भिजलेले आहेत. आता ते देखील आपण या डाळ आणि तांदळासोबत छान असे बारीक वाटून घेणार आहोत. आता आपलं सगळं जे डाळ आणि तांदूळ आहे तर ते वाटून आपलं बॅटर जे आहे तर ते तयार झालेलं आहे. आता हे सगळं चमच्याने छान एकत्र करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे जे बॅटर आहे त्यामध्ये लागेल तसं पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी सेट करून घ्यायची आणि 5 मिनटाकरता आपल्याला हे बॅटर छान असं फेटून घ्यायचं आहे. आता हे बॅटर जे आहे तर ते झाकण ठेवून आपल्याला 10 ते 12 तासाकरिता फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हिवाळ्यामध्ये इडली आणि डोसाचं पीठ जे आहे तर ते लवकर फर्मेंट होत नाही, त्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. आपल्याकडे असलेला मोठा प्रेशर कुकर घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आणि वरतून याला झाकण लावायचं आहे. झाकणाची शिट्टी जी आहे तर ती काढायची नाही, तसंच लावायचं आणि हा कुकर उबदार ठिकाणी ठेवून द्यायचा किंवा कुकरला वरतून उबदार कपडा गुंडाळून ठेवायचा, म्हणजे आपलं पीठ जे आहे तर ते छान असं फर्मेंट होईल. आता आपण इडली आणि डोसासोबत लागणारी ओल्या नारळाची चटणी जी आहे तर ती कशी बनवायची ते बघू. चटणी बनवण्यासाठी मी ओला नारळ जो आहे तर त्याच्या छान अशा स्लाईस करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर थोडेसे मी भाजलेले शेंगदाणे आणि थोड्याशा डाळ्या घेतलेल्या आहेत. यामुळे आपल्या चटणीला छान असा घट्टपणा येतो. त्यानंतर 6 ते 7 आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 1/2 लिंबू घ्यायचं आहे. आता हे सगळं जे आहे तर ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचा यामध्ये साखर घालायची आहे. त्यानंतर आपण जे 1/2 लिंबू घेतला आहे तर त्याचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला चटणी किती पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालून याचं छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपली चटणी जी आहे तर ती तयार आहे. आता आपण यावरती फोडणी घालू. तेल छान कडकडीत गरम झालं की मग त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची, कढीपत्त्याची पानं घालायची, 1/2 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे, त्यानंतर 1/2 चमचा हिंग घालायचा आणि मग यामध्ये आपल्याला लाल मिरच्यांची तुकडे घालून घ्यायचे आहे, ऑप्शनल आहे. तयार फोडणी चटणीवरती घालून आपली चटणी जी आहे तर ती खाण्यासाठी तयार आहे. 10 ते 12 तासांनंतर आपलं जे पीठ आहे तर ते फर्मेंट झालं की नाही ते बघू. तुम्ही बघू शकता की हिवाळ्यामध्ये सुद्धा आपलं पीठ जे आहे तर ते छान असं फर्मेंट झालेलं आहे, दुप्पट फुललेलं आहे. तुम्हाला हवं तेवढं पीठ तुम्ही वापरू शकतात आणि बाकीचं पीठ जे आहे तर ते तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवसांकरिता ठेवू शकता. याच पीठापासून तुम्ही इडली किंवा अप्पे देखील तयार करू शकतात. मला हवं तेवढं पीठ मी या पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे. आता यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेतलं आणि छान असं फेटून घेतलं. आता आपण या पिठाचे डोसे करणार आहोत, त्यामुळे मी पीठ जे आहे तर ते छान असं पातळ बनवून घेतलेलं आहे. याच्या आपल्याला कारवारी पद्धतीचे डोसे बनवायचे आहेत, त्यामुळे आपण यासाठी वाट्यात तयार करून घेऊ. त्यासाठी मी 1/2 वाटी ओलं खोबरं, 1 आल्याचा तुकडा किसून घेतला आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये
थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे खूप बारीक करायचं नाही, अगदी असं ओबडधोबड ठेवायचं आहे. आता हे वाटण जे आहे तर ते आपल्या बॅटरमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यापासून प्लेन डोसाही बनवू शकतात, यामध्ये वाटण घालायचं नाही आणि प्लेन डोसे बनवायचे. परंतु हे डोसे जे आहेत तर ते चवीला खूपच मस्त लागतात, लहान मुलं देखील आवडीने खातात. आपला तवा देखील मस्त गरम झालेला आहे, यावरती आपण बॅटर घालून घ्यायचं आणि एकाच दिशेने असं फिरवून घ्यायचं, पातळ छान असे पसरवून घ्यायचे, म्हणजे आपले डोसे जे आहेत तर ते छान असे कुरकुरीत होतात. आपण बॅटरमध्ये सोडा किंवा इनोचा अजिबातही वापर केलेला नाही, तरी आपल्या डोसांना मस्त अशी जाळी पडलेली आहे. डोसांना वरतून तूप किंवा बटर लावायचं आणि छान पसरवून घ्यायचं, यामुळे डोसांची चव जी आहे तर ती खूप मस्त लागते. आता आपला डोसा जो आहे बघा छान असा कुरकुरीत झालेला आहे. तुम्हाला जर डोसा जो आहे तर तो कुरकुरीत हवा असेल तर गॅसची फ्लेम जी आहे तर ती लो ठेवायची, म्हणजे डोसे छान कुरकुरीत होतात. अशाच पद्धतीने आपण सगळे डोसे जे आहेत ते तयार करून घेतले. हे रेशनच्या तांदळाचे डोसे आपण इनो किंवा सोडा न वापरता अगदी कुरकुरीत असे होतात, तर तुम्ही आवाज देखील ऐकू शकता. हे डोसे तुम्ही ओल्या नारळाची चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकता. तुम्ही हे डोसे तसेही खाल्ले तरी ते चवीला खूपच अप्रतिम लागतात. तर हे कारभारी पद्धतीचे डोसे तुम्ही देखील नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खूपच आवडतील. तर आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या मराठमोळ्या किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.